मेटे साहेबांनी खऱ्या अर्थाने आपलं संपूर्ण जीवन हे समाजाकरता दिलं. 24 तास सामाजिक कार्य हे त्यांच्या मनात असायचं. पण केवळ सामाजिक कार्य नाही तर समाज कार्याच्या संदर्भात वेगवेगळे उपक्रम ते करायचे. राजकारण हे तर वेगळं होतं पण राजकारणापेक्षाही समाजामध्ये सुधारणा झाली पाहिजे, समाजामध्ये उपक्रमशीलता आली पाहिजे अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम समाज उपयोगी कार्यक्रम ते करायचे. आणि ज्याचा उल्लेख झाला मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा विषय असेल, हे विषय त्यांच्या मनातले विषय होते. आणि म्हणूनच मी या निमित्ताने तानाजीराव आपल्याला आश्वस्त करतो आणि वहिनी आपल्याला देखील आश्वस्त करतो की विनायकरावांचे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा आता आपण उचललाय, आपण त्याच्यामध्ये उतरला, आम्ही ताकदीनं आपल्या पाठीशी निश्चितपणे या ठिकाणी उभं राहू आणि हे जे स्वप्न आहेत हे पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करू. आज मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की व्यसनमुक्तीचं जे कार्य मेटे साहेबांनी हाती घेतलं होतं ते कार्य ज्योतिताई आता पुढे नेत आहेत आणि आम्ही सगळे मिळून या कार्याला व्यापकता कशी येईल केवळ बीडमध्ये नाही तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम कसे होतील हा प्रयत्न येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू एवढाच विश्वास आपल्याला देतो.